माध्यमातनंच काल जो काही विजयकुमार समितीचा अहवाल या ठिकाणी समोर आलेला आहे, एकूण 6.5 लाख कामांपैकी 950 कामांची त्या ठिकाणी ओपन इन्क्वायरी होणार आहे. या 950 पैकी 650 कामांची इन्क्वायरी आमच्या काळातच आम्ही त्या ठिकाणी ऑर्डर केली होती, त्याच्यापेक्षा जास्त अजून 300-350 कामांची इन्क्वायरी या ठिकाणी होती आहे. मुळात जलयुक्त शिवार ही योजना अशी होती की ज्या योजनेमध्ये कलेक्टर जिल्हाधिकारी यांना सगळे अधिकार देण्यात आले होते, जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत 7 डिपार्टमेंटचे लोकल अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत होते, म्हणजे पैसेही जिल्हाधिकारी कार्यालयाला जायचे, त्याचं डिस्बर्समेंटही तिथनंच व्हायचं, आणि या 7 वेगवेगळ्या म्हणजे कृषी विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, लघुपाटबंधारे असेल, जिल्हा परिषदा असतील, अशा 7 विभागांमध्ये वेगवेगळ्या हे काम व्हायचं. त्यामुळे या संदर्भात जी काही चौकशी करायची असेल सरकारने निश्चितपणे ती करावी, कारण आम्ही देखील मी स्वतः हाऊसमध्ये सांगितलं होतं की 650 तक्रारी आमच्याकडे आहेत आणि त्याची आम्ही चौकशी करणार आहोत. आणि मला असं वाटतं की 6.5 लाख कामांमध्ये 950 कामांची तक्रार किंवा त्या संदर्भातली चौकशी ती होऊ नये हे तर खरं आहे, पण मला असं वाटतं की साधारण आपले स्टँडर्ड्स पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ती फार मोठी नाही आहे, तथापि तेवढ्याही चुका होऊ नयेत या मताचा मी आहे. त्यामुळे कुठे जर चूक झाली असेल तर त्याची चौकशी करायला काही अडचणच नाही.